Hello everyone, today we are going to discuss diffraction and diffraction grating. So after watching this video, students will be able to define diffraction grating, explain theory of diffraction grating and obtain condition for bright for diffraction grating. So basically what is diffraction? Diffraction is nothing but bending of light around the edges or corners of obstacle which is placed in the path of light. This is the example in case of ocean. We know in ocean there are waves. So if obstacle is placed in that ocean, around this obstacle the water waves are bent, okay, they are turned around. So this is nothing but diffraction. In case of light, this is your obstacle, okay, and the light rays, they will get bent around the corners of obstacle and they enters into the geometrical shadow. This is the shadow of obstacle. So they enters into the geometrical shadow of this obstacle. Okay? म्हणजे हा ऑब्स्टॅकल आहे ज्याच्यातून लाईट पास होत नाही. जर लाईट ह्याच्यावरती इन्सिडेंट झाली तर काय होईल? तर ह्याचे जे कॉर्नर्स असतील किंवा एजेस असतील त्या एजेस पासून लाईट रेजनी त्यांचा पाथ बदललेला आहे आणि मग ते काय होतात? ही जी त्याची शॅडो आहे तिथं ते एंटर होतात. आणि जर तुम्ही बघितलात की शॅडो मध्ये ते एंटर झाले की शॅडोचे जे एजेस आहेत ते शार्प राहत नाही, ओके, दे विल गेट ब्लर्ड. सो वी गेट द ब्लर्ड एजेस ऑफ ज्योमेट्रिकल शॅडो. आणि मग पुन्हा ऑब्स्टॅकलचा साईज जो आहे तो स्मॉलर असेल कम्पेरेबल टू द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट. तर इथं आपल्याला काय होतं? नुसतीच ब्लर्ड शॅडो मिळण्याच्या ऐवजी डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. इफ द साईज ऑफ ऑब्स्टॅकल इज कम्पेरेबल टू द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट, वी गेट द अल्टरनेट ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस एज द डिफ्रॅक्शन पॅटर्न दॅट वी नो. आता हे ऑब्स्टॅकलच्या बाबतीत झालं. इफ वी कन्सिडर स्लिट, अगेन इन केस ऑफ स्लिट डिफ्रॅक्शन टेक्स प्लेस अँड वी गेट द डिफ्रॅक्शन पॅटर्न इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस. एक सिंगल स्लिट असेल तरी पण डिफ्रॅक्शन होईल. आणि जर आपण मल्टिपल स्लिट्सची अरेंजमेंट कन्सिडर केली, द मल्टिपल स्लिट्स आर देअर, हिअर ओपनिंग आर नथिंग बट स्लिट्स and these lines are opaque to light. So this is the arrangement of large number of parallel and equidistant slits. So this arrangement is known as diffraction grating. So if light incident on this diffraction grating, what will happen? Most of the rays propagate in the same direction as shown here and they will get focused at point say O. Jar rays incident kele tar most of the rays itun as it is pass hotil विदाउट चेंजिंग इन देअर डिरेक्शन. आणि मग ते पॉइंट ओ च्या इथं फोकस होतात आणि जिथे आपल्याला सेंट्रल मॅक्सिमम मिळतो. देन ऍट द एजेस सम ऑफ द रेज गेट डिफ्रॅक्टेड, दे विल चेंज देअर पाथ, ओके, अँड दीज डिफ्रॅक्टेड रेज दे विल गेट फोकस ऍट पॉइंट से पी. सो इफ यू जस्ट कन्सिडर टू ऍडजसंट स्लिट्स, ओके, टू नियर बाय स्लिट्स and the rays that will get diffracted from these two slits, okay, so this is one ray and this is the other ray. These are the parallel diffracted rays. For both the rays, since they are parallel, for both the rays the angle of diffraction is theta. Now here if this angle is theta, this angle would also be theta, okay. Ata ha jo ahe ha apan perpendicular draw kela hai, ad ha to perpendicular ahe from this first ray to सेकंड रे. मग एडी परपेंडिक्युलर जर आपण ड्रॉ केला तर हा जो अँगल आहे अँगल ए तो असणार आहे थीटा अँड वी गेट ट्रायंगल ए डी सी. आता ह्या ट्रायंगल मध्ये सी डी जो आहे हा पाथ डिफरन्स आहे. दिस इज द पाथ डिफरन्स बिटवीन दीज टू पॅरलल डिफ्रॅक्टेड रेज, ओके. तर आता हा पाथ डिफरन्स आपण फाइंड आउट करूया. जर आपण बघितलं हियर दिस ए टू सी, ए टू सी इज द ए बी प्लस बी सी. ए बी इज द स्लिट विड्थ, बी सी इज द ओपॅक रिजन विड्थ. सो बी सी वी कन्सिडर एज ए अँड ए बी स्लिट विड्थ वी कन्सिडर एज बी. सो ए सी इज ए प्लस बी. सो हियर पाथ डिफरन्स बिटवीन दिस पॅरलल डिफ्रॅक्टेड रे इज सी डी विच इज a plus b sin theta or d sin theta. a plus b is equal to d since sin theta is equal to cd upon ac.
Okay, so CD is equal to AC into sin theta. Okay, so here path difference is A plus B sin theta. आता जसं तुम्हा जसं आपण मगाशी बघितलं सीडी हा काय आहे हा पाथ डिफरन्स आहे ह्या रेला हा एक्स्ट्रा पाथ ट्रॅव्हल करावा लागतो सो पाथ डिफरन्स बिटवीन दिस रे अँड दिस रे इज सीडी आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला त्याचा साइन थीटा घेतला साइन थीटा असेल सीडी अपॉन ए सी म्हणून सीडी इज इक्वल टू ए सी इंटू साइन थीटा पण ए सी काय आहे ए सी म्हणजे ए प्लस बी देअरफोर पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए प्लस बी साइन थीटा आता करस्पॉन्डिंग फेज डिफरन्स जर आपण काढला तर फेज डिफरन्स आपण 2 बीटा घेऊ 2 बीटा इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्डा ए प्लस बी साइन थीटा ओके आता हा फेज डिफरन्स आपल्याला कशासाठी पाहिजे तर फेज डिफरन्स आपल्याला इंटेन्सिटी कॅल्क्युलेशन साठी पाहिजे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर तो आहे आय इज इक्वल टू आय झिरो साइन अल्फा बाय अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर साइन एन बीटा बाय साइन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्ये बीटा जो असेल तो असेल फेज डिफरन्स आणि फेज डिफरन्स ड्यू टू एन नंबर ऑफ स्लिट्स अल्फा जो असेल तो फेज डिफरन्स ड्यू टू सिंगल स्लिट आता ह्या इक्वेशन मध्ये जर आपल्याला इंटेन्सिटी मॅक्झिमम हवी असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे जे रेशोज आहेत त्याचे डिनॉमिनेटर्स जे असतील ते मिनिमम असावे लागतील देन वी गेट द मॅक्झिमम इंटेन्सिटी सो व्हॉट आर द डिनॉमिनेटर्स डिनॉमिनेटर्स आर अल्फा अँड साइन बीटा जर आपण अल्फा झिरो घेतलं तर याचा अर्थ फेज डिफरन्स फॉर सिंगल स्लिट इज झिरो आता फेज डिफरन्स जर झिरो असेल तर हा डिफ्रॅक्टेड रे आपल्याला मिळणारच नाही इट विल बी इन द डिरेक्शन ऑफ इन्सिडन्स सो नो डिफ्रॅक्शन टेक्स प्लेस म्हणून अल्फा आपण झिरो घेऊ शकत नाही जर अल्फा झिरो घेतला याचा अर्थ डिफ्रॅक्शन झालंच नाही सो अल्फा कॅनॉट बी झिरो सो व्हॉट इज द ऑप्शन साइन बीटा इज इक्वल टू झिरो ओके सो इफ वी टेक साइन बीटा इज इक्वल टू झिरो बीटा वुड बी प्लस मायनस एन पाय पण पुन्हा प्रॉब्लेम हा आहे की बीटा जर आपण प्लस मायनस एन पाय घेतलं तर साइन एन बीटा जो असेल तो साइन एन बीटा पण झिरो येईल मग ह्याची जी व्हॅल्यू आहे ह्या रेशोची ती व्हॅल्यू आपल्याला एल हॉस्पिटल्स रूल वरून फाइंड आउट करावी लागेल सो युझिंग एल हॉस्पिटल्स रूल लिमिट बीटा टेंड्स टू प्लस मायनस एन पाय डो बाय डो बीटा साइन एन बीटा डिवायडेड बाय डो बीटा साइन बीटा हे जर आपण सॉल्व केलं तर काय मिळतं डो बाय डो बीटा साइन एन बीटा इज एन इन टू कॉस एन बीटा आणि ह्याचा कॉस बीटा मग पुन्हा एन पाय पुट केल्यानंतर कॉस एन बीटा पण वन आलं कॉस बीटा पण वन आलं म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते एन नाऊ व्हॉट इज एन एन इज नंबर ऑफ स्लिट्स विच आर थाउजंड्स इन नंबर ओके नंबर ऑफ स्लिट्स जर थाउजंड्स असतील तर इंटेन्सिटीच्या इक्वेशन मध्ये आपण हे एन पुट केलं तर आपल्याला एन स्क्वेअर मिळेल आणि देअरफोर वी गेट द मॅक्झिमम इंटेन्सिटी सो फॉर मॅक्झिमम इंटेन्सिटी व्हॉट इज द कंडिशन बीटा इज इक्वल टू प्लस मायनस एन पाय आता ही बीटाची व्हॅल्यू आपण ह्या वरच्या इक्वेशन मध्ये फेज डिफरन्सच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल इफ यू पुट बीटा इज इक्वल टू प्लस मायनस एन पाय अँड सॉल्व द इक्वेशन पाय पाय कॅन्सल होतील टू टू ऑलरेडी कॅन्सल झालेले आहेत पाय पाय कॅन्सल होतील लॅम्बडा आपण फक्त अदर साइडला शिफ्ट करायचा अँड वी गेट इक्वेशन ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा सो दिस इक्वेशन इज नथिंग बट द कंडिशन फॉर राईट फॉर डिफ्रॅक्शन ग्रेटिंग नाव द क्वेश्चन फॉर यू इज कॅन वी सेपरेट कलर्स दॅट कन्स्टिट्यूट व्हाईट लाईट यू कॅन जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दिस इक्वेशन ए प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा सो कन्सिडरिंग दिस इक्वेशन यू हॅव टू टेल मी दॅट कॅन वी सेपरेट कलर्स दॅट कन्स्टिट्यूट व्हाईट लाईट यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड राईट द आन्सर ओके तर आता आपण जर हे इक्वेशन बघितलं ए प्लस बी कॉन्स्टंट आहे ओके एन जर आपण कॉन्स्टंट घेतला तर ऍज वेव्हलेंथ इन्क्रीजेस थीटा विल इन्क्रीज आणि त्याच्यामुळं आपण व्हाईट लाईट मध्ये जर बघितलं तर व्ही आय बी जी वाय ओ आर हॅव्हिंग डिफरंट वेव्हलेंथ दे विल गेट डिफ्रॅक्टेड विथ डिफरंट अँगल्स सो वी कॅन सेपरेट दिस कलर्स आता इथं एक आपण एक्झाम्पल घेतलाय द पर्पल कलर इज इन्सिडेंट ऑन दिस डिफ्रॅक्शन ग्रेटिंग नाउ पर्पल इज द मिक्सचर ऑफ रेड अँड ब्ल्यू कलर व्हेन दे गेट डिफ्रॅक्टेड सिन्स ब्ल्यू कलर इज हॅव्हिंग लोअर वेव्हलेंथ दॅन
that of red color. Okay, blue color ची wavelength कमी आहे, त्यामुळे त्यांचा angle of diffraction कमी आहे. Red ची wavelength जास्त आहे, त्याचा angle of diffraction जास्त आहे. म्हणून आपण जेव्हा स्पेक्ट्रम बघतो तेव्हा आपल्याला ब्ल्यू आणि रेड, ब्ल्यू रेड हे कलर सेपरेट झालेले दिसतात. सेम इज द केस फॉर व्हाईट लाईट. व्हाईट लाईट जेव्हा आपण इन्सिडेंट करतो डिफ्रॅक्शन ग्रेटिंग वरती, मोस्ट ऑफ द रेज प्रोपागेट इन द सेम डिरेक्शन, दे विल फॉर्म व्हाईट स्पेक्ट्रल लाईन. देन द कलर्स फ्रॉम व्हायलेट टू रेड, वेवलेंथ इन्क्रीजेस, यू कॅन सी अँगल ऑफ डिफ्रॅक्शन इन्क्रीजेस, अँड देअर बाय वी गेट द सेपरेट स्पेक्ट्रल लाईन्स. सो टू समराइज, diffraction grating is large number of parallel and equidistant slits. Equation of diffraction grating is a plus b sin theta is equal to n lambda, condition for bright. Grating can be used to separate incident wavelength. These are the questions for exercise. Explain theory of diffraction grating. Define grating element and give the relation between number of lines and grating element. Thank you for patiently listening my video. Thank you so much.